नमस्कार विद्यार्थी मित्र हो परफेक्ट क्लासेस मध्ये तुम्हा सर्वांचं मी शरद रांधवन मनपूर्वक स्वागत करतो. जर आपण परफेक्ट क्लासेस या समूहाचे सदस्य हो इच्छित असाल तर आपल्या परफेक्ट क्लासेस या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि आपले व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. कालच्या व्हिडिओ मध्ये आपण एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या दोन पद्धतींचा अभ्यास केला होता. त्यामध्ये पहिली पद्धत होती निरसन पद्धत, त्यानंतर आपण दुसरी पद्धत पाहिलेली होती आलेख पद्धत. या दोन पद्धतीच्या नंतर एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या तिसऱ्या पद्धतीचा म्हणजेच निश्चयक पद्धतीचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. निश्चयक पद्धतीला क्रेमरची पद्धत असं सुद्धा म्हणतात, कारण या पद्धतीचा शोध गॅब्रियल क्रॅमर या शास्त्रज्ञाने लावला आणि त्याच्या नावावरूनच या पद्धतीला क्रेमरची पद्धत असं सुद्धा संबोधल्या जातं. मग कुठलंही एक सामायिक समीकरण निश्चयक पद्धतीने जर सोडवायचं असेल तर सर्वात प्रथम आपल्याला निश्चयक म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घ्यावं लागेल. तर निश्चयक काय आहे ते आता आपण पाहणार आहोत. निश्चयक कशाला म्हणतात? निश्चयक समजा ए कॉमा बी कॉमा सी व डी या कोणत्याही चार वास्तव संख्या असतील. वास्तव संख्या असतील आणि एडी वजा बी सी ही मांडणी ए बी सी डी अशी करतात, याच मांडणीला कोटी दोन असलेला निश्चयक असं संबोधल्या जातं. कारण यामध्ये ए बी ही काय आहे? पहिली ओळ आहे. कारण या निश्चयकामध्ये दोन ओळी आहेत. ए बी ही पहिली ओळ आहे. त्याच पद्धतीनं सी डी ही काय आहे? तर दुसरी ओळ आहे. म्हणजे या ठिकाणी दोन ओळी आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी दोन स्तंभ आहेत. ए सी हा काय आहे? तर पहिला स्तंभ आहे आणि बी डी हा दुसरा स्तंभ. कारण या निश्चयकामध्ये दोन ओळी आहेत आणि त्याच पद्धतीनं दोन स्तंभ आहेत, म्हणून या निश्चयकाला कोटी दोन असलेला निश्चयक असं संबोधल्या जातं. कारण याच निश्चयकाचा अभ्यास. मग निश्चयकासाठी सूत्र काय होतं? तर ए बी सी डी बरोबर, आता हा निश्चयक सोडवायचा असेल तर ए आणि डी यांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजेच पहिला आणि चौथे या दोघांचा गुणाकार, असा कात्री गुणाकार आपण संबोधूया त्याला, ए डी यांचा गुणाकार. यांच्या गुणाकारातून आपल्याला या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच बी न सी ला गुणायचा आहे. तो काय करायचा आहे? तर वजा करायचा आहे. म्हणजेच ए डी वजा बी सी याचाच वापर करून आपण कुठल्याही निश्चयकाची किंमत काढू शकतो. या निश्चयकाचा वापर करून आपल्याला निश्चयक पद्धतीनं कशा प्रकारे समीकरण सोडवायचे आहेत हे जर पाहायचं असेल तर आपल्याला काही सूत्र आहेत, ते सूत्र अभ्यासावे लागतील. आता सूत्र ते काय आहेत ते आता आपण अभ्यासणार आहोत. मग सूत्र लक्षात ठेवण्यासाठी आपण ती कशी लक्षात ठेवायची ते सर्वजण व्यवस्थित पाहूया. तत्पूर्वी दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य स्वरूप आपल्या सर्वांना निश्चितच माहित आहे. आणि काय आहे सामान्य स्वरूप? छान, ए एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य हे आहे दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य स्वरूप. हे सामान्य स्वरूप आपण ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी या रूपात सुद्धा लिहू शकतो. म्हणजे हे आहे दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप. या सामान्य स्वरूपामध्ये ए बी आणि सी हे काय आहेत? तर या वास्तव संख्या आहेत, आपण या व्याख्येमध्ये पाहिलेलं आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला एक सामायिक समीकरणे निश्चयक पद्धतीनं सोडवायची आहेत. आणि एक सामायिक समीकरणे म्हणजे काय हे सुद्धा आपण पाहिलेले आहे. जेव्हा दोन चलातील दोन समीकरणांचा एकत्रित विचार होतो त्याला संबोधल्या जातं एक सामायिक समीकरण. म्हणजे दोन समीकरणे आणि ती दोन समीकरणे स्वतंत्रपणे आहेत. म्हणजे त्या समीकरणांना आपण ए वन एक्स अधिक बी वन वाय बरोबर सी वन आणि ए टू एक्स अधिक बी टू वाय बरोबर सी टू अशा पद्धतीनं संबोधित करूयात. या ठिकाणी यांचे सहगुणक काय आहेत? ए वन ए टू
B1, B2 आणि C1, C2. आता आपल्याला निश्चयक पद्धतीने कशा पद्धतीने सोडवायचे त्यासाठी सूत्र काय आहे हे पाहायचं आहे. सूत्र लक्षात ठेवत असताना फक्त हे सहगुणक आहे इथे मी एक तुम्हाला आकृती काढणार आहे, एक चित्र काढणार आहे आणि हे चित्र तुमच्या लक्षात राहिलं तर ते सूत्र तुमच्या लक्षात राहतील आणि निश्चितच लक्षात राहतील. फक्त चित्र व्यवस्थित लक्षात घ्या. पहिल्यांदा कुठून कुठे जायचे बघा. आपण कुठून कुठे जातो प्रवास करत असताना विचारतो तसं पहिल्यांदा आपल्याला ए कडून बी कडे जायचं आहे. पहिल्यांदा कुठे जायचंय ए कडून बी कडे जायचं आहे म्हणजेच आपल्याला डी चं सूत्र मिळणार आहे. ए कडून बी कडे जायचंय म्हणजे तिथं पहा ए बी इकडून इकडे जायचंय म्हणजे ए वन ए टू बी वन बी टू म्हणजे आपण ए कडून बी कडे गेलेलो आहोत. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला निश्चयक काढायचा असतो नुसता डी काढायचा असतो त्यावेळेस हे काही स्थिर पद आहेत याचं निरसन करायचं आहे, याला वगळायचं आहे. ज्यावेळेस आपण ही स्थिर पद काढून टाकू त्यावेळेस काय शिल्लक राहील तर तो असेल आपला निश्चयक डी. त्यानंतर आपल्याला इकडून इकडे यायचं आहे म्हणजे सी कडून बी कडे यायचं आहे म्हणजे तुम्हाला मिळेल डी एक्स. सी कडून बी कडे म्हणजे C1 C2 B1 B2 हा झाला तुमचा डी एक्स. ज्यावेळेस डी एक्स ची किंमत काढायची असेल त्यावेळेस एक्सच्या सहगुणकाच्या जागेवर ही एक्स ही सहगुणक आहेत A1 A2 यांच्या जागेवर स्थिर पद लिहायचे आहेत हे म्हणजे C1 C2. ज्यावेळेस यांना गायब करून त्यांच्या जागेवर हे ठेवू त्यावेळेस आपल्याला डी एक्स मिळेल. म्हणजे एकदा इकडनं तिकडे जायचंय, ए कडून बी कडे जायचंय, नंतर सी कडून बी कडे यायचंय आणि ज्यावेळेस आपल्याला डी वाय काढायचं आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचंय तर ए कडून सी कडे जायचं आहे. हा झाला ए कडून सी कडे म्हणजे A1 A2 C1 C2. ज्यावेळेस आपल्याला डी वाय काढायचं आहे त्यावेळेस या वायच्या सहगुणकाच्या जागेवर आपल्याला स्थिर पद लिहायचे आहे. म्हणजे वायचे सहगुणक काढून टाका इथून तर म्हणजेच हा झाला तुमचा डी वाय. म्हणजे एकदा ए कडून बी कडे त्यानंतर सी कडून बी कडे यायचंय आणि नंतर ए कडून सी कडे जायचंय आणि हा एक चेहरा आपल्याला या ठिकाणी मिळतो आणि हा चेहरा तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे निश्चितच तुम्हाला कुठलंही गणित आलं तर लक्षात राहील आणि सोडवता येईल हा चेहरा. मग हा चेहरा लक्षात ठेवला की हे तीन सूत्र लक्षात ठेवता येतील. म्हणजे काय पहिल्यांदा ए कडून बी कडे जा म्हणजे इकडून तिकडे जा, पुन्हा सी कडून बी कडे या आणि नंतर ए कडून सी कडे जा म्हणजे आपल्याला ही तीन सूत्र मिळतात. म्हणजे डी एक्स डी वाय आणि डी ही तीन सूत्र. आणखी दोन सूत्र आपल्याला आहेत तर ते आहे एक्स बरोबर डी एक्स छेदस्थानी डी आणि वाय बरोबर डी वाय छेदस्थानी डी. या एकूण पाच सूत्रांचा वापर करून आपल्याला निश्चयक पद्धतीने क्रॅमरच्या पद्धतीने कुठलंही समीकरण सोडवता येणार आहे. त्यासाठी महत्वाचं काय आहे तर ही पाच सूत्र आहेत. ती पाच सूत्र कशा पद्धतीने लक्षात ठेवायची तर फक्त हा चेहरा लक्षात ठेवा, हा हसरा चेहरा लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही हा चेहरा लक्षात ठेवाल त्यावेळेस ही सूत्र तुम्हाला आपोआपच येणार आहेत. मग आता आपल्याला सराव संच 1.3 ला सुरुवात करायची आहे. त्यामध्ये प्रश्न पहिला या ठिकाणी मी बोर्डवर लिहिलेला आहे. प्रश्न पहिला काय आहे तर निश्चयकाची किंमत काढायची आहे आणि काही रिकाम्या जागा आपल्याला दिलेल्या आहेत, फक्त त्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. निश्चयकाची किंमत कशी काढायची तर आता सांगितलेले या दोघांचा गुणाकार करायचा आहे, त्या दोघांमधून या दोघांचा गुणाकार वजा करायचा आहे. तर या दोघांचा गुणाकार 3 तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. आपल्याला किती लिहायचे, फक्त 5 इथे मांडायचे आहेत, 5 लिहायचे आहेत. त्यानंतर वजा हे सूत्रातच असतं. त्यानंतर 2 आणि 4 यांचा गुणाकार आहे, 4 तुम्हाला दिलेले आहेत, इथं फक्त 2 लिहायचे आहेत. 5 आणि 3चा गुणाकार सर्वांनाच येतो, तो येतो 5 3 15 आणि या दोघांचा गुणाकार 8 इथं लिहिलेला आहे. 15 तून ज्यावेळेस आपण 8 वजा करू त्यावेळेस वजा बाकी येते 7. अशा स्वरूपाचा आहे आपला प्रश्न पहिला. आता आपल्याला प्रश्न दुसऱ्याला सुरुवात करायची आहे. तर प्रश्न दुसरा काय आहे बघूया. प्रश्न दुसऱ्यामध्ये एकूण 3 उदाहरणे आहेत. खालील निश्चयकांच्या किमती काढा. याच पद्धतीनं आहे. मग कशा पद्धतीने किमती काढायच्या ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे ऋण 1 2 आणि पुढच्या संख्या आहेत 2 5. आता या निश्चयकाची किंमत आपण कशी काढणार आहोत ते आपल्याला पाहायचं. या ठिकाणी 4 आहे. प्रश्न बघा, हे आहे आपलं 10वीचं पाठ्यपुस्तक. या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला सराव संच 1.3 त्यामध्ये प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा आहे. ऋण 1 4 आणि इथं आहे 7 आणि खाली आहे 4. या पद्धतीनं इथं मी याच किमती लिहिलेल्या होत्या. आता ऋण 1 2 7 आणि 4 हा प्रश्न दुसरा, त्यातलं पहिलं उदाहरण. कशा पद्धतीने सोडवायचंय
तर या दोघांचा गुणाकार त्यातून या दोघांचा गुणाकार काय करायचा आहे वजा करायचा आहे मग या दोघांचा गुणाकार करूयात आधी सुरुवातीला ऋण 1 गुणिले 5 गुणाकार हा कंसात लिहायचा आता वजा त्या दोघातून कोणाला वजा करायचे तर ह्या दोघांना 7 गुणिले 2 आणि चिन्ह भिन्न असतील तर गुणाकार हा ऋण होत असतो धन ऋण ऋण हे आपण पाहिलेलं आहे कारण हे गुणाकाराचे नियम आहेत धन गुणोले धन बरोबर धन हे आपण इयत्ता 8वीत 7वीत जोपर्यंत आपण गणित आहे हे आपल्याला लागणार आहे धन गुणोले ऋण बरोबर ऋण आणि ऋण गुणोले धन बरोबर ऋण आणि ऋण गुणोले ऋण बरोबर धन म्हणजे इथं तुमच्या लक्षात काय ठेवायचं आहे ज्यावेळेस चिन्ह समान असतील त्यावेळेस समान चिन्हांचा गुणाकार हा धन आलेला आहे चिन्ह समान असतील तर त्यांचा गुणाकार धन येतो आणि चिन्ह भिन्न असतील तर त्यांचा गुणाकार हा ऋण येतो म्हणजेच समान चिन्हांचा गुणाकार धन असतो आणि भिन्न विरुद्ध चिन्हांचा गुणाकार ऋण असतो ज्यावेळेस विचार समान असतात त्यावेळेस प्रगती होत असते काहीतरी उन्नती होत असते आणि उन्नती म्हणजेच बेरीज आहे ज्यावेळेस विचारच भिन्न असतील त्यावेळेस अधोगती होत असते म्हणजेच ऋण चिन्ह येणार आहे समान चिन्ह असतील तर गुणाकाराचा नियम काय सांगतो तर उत्तराला धनचिन्ह द्या आणि भिन्न चिन्ह असतील तर उत्तराला ऋण चिन्ह द्या मग इथं चिन्ह भिन्न आहे उत्तराला काय येणार आहे तर या दुकानी गुणाकार आहे तो येणार आहे ऋण 5 हे ऋण दशास तसे 7 × 2 = 14 होणार आहेत आणि चिन्ह कशी आहेत समान आहेत आता बेरीज वजाबाकी ज्यावेळेस चिन्ह समान असतात त्यावेळेस बेरीज होते मग या ठिकाणी बेरीज येणार आहे ऋण 19 म्हणजे ही आलेली आहे आपली पहिल्या निश्चयकाची किंमत आता आपल्याला दुसरा निश्चयक पाहायचा आहे या ठिकाणी प्रश्नामध्ये 4 ही किंमत होती इथं माझ्याकडून 5 किंमत झालेली आहे मग 5 किंमत घेतलं तर हे उत्तर येतं इथं 4 किंमत घेतली असती तर इथं ऋण 18 आला असतं जी किंमत असेल ती घ्या फक्त इथं व्यवस्थित प्रश्न पहा दुसरं उदाहरण आहे काय आहे बघा 5 × 7 = 3 = 0 या किमती व्यवस्थित लिहायच्यात आता आपल्याला यांचा गुणाकार करायचा आहे म्हणजे इकडून इकडे गुणायचा आहे म्हणजे कोणी कोणाला गुणायचा आहे तर 5 × 0 आणि नंतर यांचा गुणाकार करायचा आहे म्हणजे √7 × 3 आता शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार हा 0 होतो म्हणजे किती येणार आहे तर 0 वजा आणि हे वजा यांचा गुणाकार येईल धन कारण √ येतं धन आणि 7 × 3 यांचा गुणाकार येतो 21 म्हणजे या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे 21 या पहिल्या प्रश्नाचं उत्तर −18 येणार आहे इथं 4 होते आपण 5 घेतले म्हणून 19 झालं 4 घेतले तर √18 येणार आहे ती किंमत तुम्ही इतर व्यवस्थित घेऊन ते गणित एक सोडवा म्हणजे तुमचं जास्तीचं गणित होईल आता आपल्याला तिसरं उदाहरण पाहायचं आहे बघा काय आहे तिसरं उदाहरण तिसऱ्या उदाहरणामध्ये अपूर्णांक दिलेले आहेत तर पहिला अपूर्णांक आहे 7√3 दुसरा 3√2 5√3 आणि 1√2 अशा पद्धतीने तुम्हाला काही अपूर्णांक दिलेले आहेत आणि या अपूर्णांकावरून या निश्चयकाची किंमत काढायची आहे त्या ठिकाणी अपूर्णांक असू द्या पूर्णांक असू द्यात दशांश अपूर्णांक असू द्यात किंवा करणी संख्या असू द्यात संख्या कुठल्याही असतील तर क्रिया मात्र त्याच पद्धतीनं पहिली पायरी या दोघांचा गुणाकार करायचा आहे तर गुणाकार कोणाकोणाचा 7√3 × 1√2 हा झाला गुणाकार त्यानंतर या दोघांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे म्हणजे कोणाकोणाचा गुणाकार करायचा आहे तर 5√3 × 3√2 आता अपूर्णांकाच्या गुणाकाराचे गुणधर्म आपल्याला माहित पाहिजे तर अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांच्या काही क्रिया आहेत त्यांचे काही गुणधर्म आहेत हे आपण इयत्ता 8वीत पाहिलेले आहेत इयत्ता 5वीत पाहिलेले आहेत तर आता या ठिकाणी या दोन अपूर्णांकाचा गुणाकार करायचा आहे आणि ज्यावेळेस अपूर्णांकांचा गुणाकार होत असतो तो फेस टू फेस होत असतो आमने सामने होत असतो म्हणजेच अंश अंशाचा गुणाकार होत असतो छेदा छेदाचा गुणाकार होत असतो मग या दोन अपूर्णांकाचा गुणाकार आपल्याला करायचा असेल तर अंशाने अंशाला गुणायचंय म्हणजे 7√1 गुणायचंय छेदाने छेदाला गुणायचंय गुणाकार येणार आहे 6 म्हणजेच अपूर्णांकांचा गुणाकार करत असताना फक्त अंशाने अंशाला समोरासमोर आपल्याला या ठिकाणी युद्ध खेळायचं आहे गणिमिकावा नाही करायचा आहे या ठिकाणी वजा 5 × 3 गुणाकार 5 × 3 = 15 आणि 3 × 2 गुणाकार येतो 6 आता छेद समान आहे
ज्या वेळेस अपूर्णांकाची वजाबाकी करायची असते, छेद समान असेल तर अंशामध्ये जी आहे ती क्रिया करावी. कुठल्याही अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करायची असेल, बेरीज आणि वजाबाकी या दोनही क्रियांसाठी एकच गुणधर्म आहे, छेद समान असेल तर अंशात जी आहे ती क्रिया करायची. या ठिकाणी वजाबाकी आहे, वजाबाकी करा. या ठिकाणी बेरीज असती तर बेरीज केली असती. मग 7 - 15 छेद समान आहे, दशांशाचा छेद. आता चिन्ह भिन्न आहेत, चिन्ह भिन्न असतील तर वजाबाकी होते, चिन्ह भिन्न असतील तर वजाबाकी होते, मान मोठ्याला असतो. मग चिन्ह भिन्न आहेत, वजाबाकी करूयात. 15 - 7 वजा करा, किती येणार आहेत? 8. पण मान मोठ्याला आहे म्हणजे ऋण 8 येणार आहे. आता या ठिकाणी या अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप आपल्याला करता येतं, छोटं रूप करता येतं. मग दोघांनाही जर 2 भागलं, जर 8 - 2 भागलं तर या ठिकाणी मिळतात 4, आणि 6 - 2 भागलं तर मिळतात 3. म्हणजेच या निश्चयकाची किंमत आपल्याला मिळालेली आहे 4 छेदस्थानी 3. हे आहे आपलं तिसरं उदाहरण प्रश्न दुसऱ्यामधलं. आता आपल्याला प्रश्न तिसरा पाहायचा आहे. कशा पद्धतीने प्रश्न तिसरा पाहायचा आहे ते आता आपण पाहणार आहोत. बघा, त्यातलं पहिलं उदाहरण मी फळ्यावर लिहितो. प्रश्न तिसरा, पहिलं उदाहरण, समीकरण काय आहे? तर 3x - 4y = 10, आणि दुसरं 4x + 3y = 5. कुठलंही एक सामायिक समीकरण ज्या वेळेस आपल्याला निश्चयक पद्धतीनं सोडवायचं असेल तर पहिली खात्री करा ते समीकरण कोणत्या स्वरूपात असलं पाहिजे, तर ते पहा. ते समीकरण ax + by = c या रूपात आहे का याची खात्री करा. जर दिलेली समीकरणे या रूपात नसतील, दिलेली समीकरणे या रूपात नसतील तर ती समीकरणे आपल्याला या रूपात लिहावी लागतात. म्हणजे काय आहे? तर पहिल्यांदा ax + by आणि स्थिर पद उजव्या बाजूला घ्यायचं आहे. जर समीकरण या स्वरूपात नसेल, या रूपात नसेल, तर ते समीकरण या रूपात आणायचंय आणि नंतर आपल्याला उदाहरण सोडवायचंय. आता या ठिकाणी जी काही समीकरणं दिलेली आहेत त्या समीकरणांचा जर आपण बारकाईने विचार केला, त्या समीकरणाचं जर निरीक्षण केलं, तर ती समीकरणे आपल्याला सामान्य स्वरूपात म्हणजे ax + by = c या रूपात आहेत. म्हणजे हे पहिलं समीकरण आहे. आणि दुसरं समीकरण काय आहे? तर इथं लगेच लिहूयात, 4x + 3y = 5 हे आहे दुसरं समीकरण. आता ही समीकरणं आपण ax + by = c या रूपात आहेत आपल्याला लिहायची आवश्यकता नाही. जर ही समीकरणं त्या रूपात नसती तर आपल्याला ती लिहावी लागली असती. आणि आता आपल्याला a1 किती आहे? तर x पहिल्या समीकरणाचा सहगुणक म्हणजे 3, त्यानंतर b1 - 4 आणि c1 किती आहे? तर 10 आहे. या पद्धतीनं आपल्याला a1 b1 आणि c1 यांच्या किमती घ्यायच्या आहेत. त्याच पद्धतीनं a2 किती आहे? तर 4 आहे. b2 किती आहे? तर तो 3 आहे. आणि c2 किती आहे? तर तो 5 आहे. म्हणजे a1 b1 c1 आणि a2 b2 c2 यांच्या किमती आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहे. आता या किमती याची आवश्यकता नाही, परंतु या किमती लिहा म्हणजेच आपलं समीकरण, आपली पद्धत सोपी जाणार आहे, आपल्या चुका कमी होणार आहेत. आता आपल्याला डी काढायचं आहे. म्हणून डी काय सांगितलं होतं? इथं मी एक चेहरा काढला होता. आता ए कडून बी कडे जायचंय, म्हणजेच a1 a2 b1 b2, म्हणजे ज्यावेळेस निश्चय काढायचा असतो, डी काढायचा असतो, त्यावेळेस स्थिर पद गायब करा, जे शिल्लक राहील ते ठेवा. आता याच्यामध्ये किमती ठेवूयात आणि सोडवूयात. a1 a2 म्हणजे 3 4 आणि b1 b2 म्हणजे 4 - 3 या किमती आहेत. आता हा निश्चयक कसा सोडवायचा, याच्या आधी आपण उदाहरणं पाहिलेले आहेत, त्याच उदाहरणांचा वापर करायचा आहे आणि निश्चयक सोडवायचा आहे. तर या दोघांचा गुणाकार करायचा आहे, म्हणजे 3 * 3 वजा या दोघांचा गुणाकार 4 * 4. आता गुणाकार काय येणार आहे? तर सर्वांनाच येतो, छान. किती येणार आहे गुणाकार? 9. गुड. आता ऋण आणि धन, ऋण यांचा गुणाकार धन, आताच पाहिलेला आहे आपण. ऋण ऋण धन येतं, त्याने जर लागलं तर किती येणार आहे? तर 16. आणि यांची बेरीज येते 25. म्हणजेच डी याची किंमत काढलेली आहे, ती किती मिळालेली आहे? 25. अशाच पद्धतीनं आपल्याला डी एक्स काढायचं आहे. तर डी एक्स कसा काढायचा आहे? चेहरा लक्षात आहे माणसाचा, आठवतो? हो. मग काय सांगा बरं, डी एक्स पहिल्यांदा कुठून कुठे गेला? ए कडून बी कडे. आता छान, कुठून जायचंय? तर सी कडून बी कडे यायचंय. म्हणजे
C1, C2, B1, B2 हा आहे तुमचा Dx. आता किमती ठेवूयात आणि ह्याची किंमत काढूयात. बघा C1 C2 काय किमती आहेत, 10 आणि 5 आहेत, म्हणजे 10 5 आणि B1 B2 ऋण 4 आणि 3 आहेत. या किमती या ठिकाणी आपण लिहिणार आहोत, ऋण 4 आणि 3. आता परत तीच क्रिया, कात्री गुणाकार करायचा आहे आणि सोडवायचे, म्हणजे 10 ने 3 ला गुणायचे, वजा वजा 4 गुणिले 5 यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. आता गुणाकार कसा करायचा आहे, तर 10 आणि 3 यांचा गुणाकार येतो 10 त्रिक 30, ऋण ऋण धन होतं आणि 5 चौक 20 येतं. यांची बेरीज किती येते, शाबाश, किती येते, 50 येते, म्हणजे dx निघालेला आहे. आता आपल्याला dy काढायचा आहे. या स्वरूपाने dy बरोबर सूत्र सर्वांना आठवत असेल, लक्षात घ्या ते मुंडक, इकडून सीकडे गुड, म्हणजे a1 a2 c1 c2. आता या ठिकाणी किमती मांडायच्या, तर 3 4 c1 c2 10 5 या किमती मांडलेल्या आहेत. आणि आता आपल्याला हे परत तिरपा गुणाकार करून सोडवायचं आहे. 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4 आणि गुणाकार वर्गात बसलेल्या प्रत्येकाला येतो, येतो म्हणजे येतोच आणि यायलाच पाहिजे. किती येतो, छान, व्हेरी गुड, किती येतो, तर 15 येतो आणि यांचा गुणाकार 40 येतो. चिन्ह भिन्न आहेत, चिन्ह भिन्न आहेत, वजाबाकी करा, मान मोठ्याला द्या. किती येणार आहे वजाबाकी, तर 25 येणार आहे, मान मोठ्याला, म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचंय, म्हणजे dy ऋण 25 आलेला आहे. आता आपल्याला क्रेमर्सच्या रूलनुसार किंवा नियमानुसार क्रॅमर्सच्या पद्धतीनुसार कुठलंही वाक्य लिहू शकता. क्रॅमर्सच्या पद्धतीनुसार काय आहे क्रॅमर्सची पद्धत, क्रॅमर्सचा रूल, क्रॅमर्सचा नियम, तर आताच बघितलं होतं. एक्स बरोबर dx छेदस्थानी d आणि या ठिकाणी यांच्या किमती आपण ठेवणार आहोत. dx किती आहे, 50 आहे आणि d किती आहे, 25 आहे आणि या दोघांचा भागाकार किती येतो, छान, 2 येतो, म्हणजे dx ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 2. अशीच y ची किंमत काढायची आहे, dy छेदस्थानी d आणि dy किती आलेला आहे, तर ऋण 25 आलेला आहे आणि 25 यांचा भागाकार ऋण 1 येतो, म्हणजे y ची किंमत आहे. याला आपण काय म्हणतो, समीकरणाची उकल असं म्हणतो. म्हणून उकल x, y बरोबर x ची किंमत सुरुवातीला लिहायची, y ची नंतर लिहायची, 2 1 ही आहे उकल. मग कुठलंही एक सामायिक समीकरण आपल्याला निश्चयक पद्धतीने सोडवायचं असेल तर काय करायचंय, तर सर्वात पहिली पायरी ती समीकरण ax अधिक by बरोबर c या रूपात आहेत का याची खात्री करा. जर या रूपात नसतील तर या रूपात आणा आणि नंतर a1 b1 c1 a2 b2 c2 यांच्या किमती लिहिल्यानंतर ही तीन सूत्र आपल्याला लिहायची, त्यांच्या किमती काढायच्या आणि नंतर यांच्या किमती काढून या पद्धतीने उदाहरण सोडवायचंय. आता आपण प्रश्न तिसरा, त्यातीलच दुसरं उदाहरण पाहणार आहोत. काय आहे ते आता आपण पाहूयात. बघा प्रश्न दुसरं उदाहरण, 4x अधिक 3y वजा 4 बरोबर 0 आणि दुसरं समीकरण आहे 6x बरोबर 8 वजा 5y. मग आता सांगितलं होतं दिलेल्या समीकरणांचं निरीक्षण करा, ती समीकरण ax अधिक by बरोबर c या रूपात आहेत का पहा. पहा बरं, या समीकरणाचं तुम्ही निरीक्षण करा आणि मला सांगा ही समीकरण ax अधिक by बरोबर c या रूपात आहात का किंवा आहेत का. पहा, एक मिनिट तुम्हाला वेळ देतो, पहा व्यवस्थेशीर. हो सर, ही समीकरण सामान्य रूपात नाही. मग काय करावं लागेल बरं, तर पहिली पायरी दिलेली समीकरणे कोणत्या रूपात लिहायची पहा. दिलेली समीकरणे ax अधिक by बरोबर c या रूपात किंवा स्वरूपात लिहून किंवा मांडून कुठलाही शब्द आपण या ठिकाणी वापरू शकतो. मग या रूपात लिहायचे असतील तर समीकरण काय होतील पहा.
4x अधिक 3y आता हे 4 इकडे ऋण आहेत त्याला जर तिकडे नेलं तर ते होतील धन म्हणजे आता आलेला आहे सामान्य स्वरूप आता ते समीकरण पहा x पद आली आहे म्हणजे 6x नंतर y पद आहे पण ते y पद त्या बाजूला आहे पक्ष बदलला की झेंडा बदलतो त्या बाजूला वजाबाकीत आहे या बाजूला बेरीज येतील म्हणून अधिक 5y बरोबर 8 आता आलीत का हो आता ती सामान्य स्वरूपात आलेली आहे आता ही सामान्य स्वरूपातील उदाहरण आपल्याला a1 a2 b1 b2 आणि c1 c2 यांच्या किमती लिहायच्यात तर कशा लिहायच्यात पहा a1 किती आहे 4 आहे b1 व्होल्ट 3 आहे आणि c1 4 आहे तसंच a2 6 b2 5 आणि c2 किती आहे 8 आहे यांच्या किमती लिहिलेल्या आहेत आता आपल्याला डी काढायचा आहे डीला काय लक्षात ते चेहरा लक्षात ठेवा ए कडून बी कडे जायचे ए कडून बी कडे जायचे तर a1 a2 b1 b2 त्या चेहऱ्यानुसार आपण किंमती मांडूया आता या किंमती ठेवा 4 6 आणि 3 5 आता यांचा गुणाकार करायचा आहे कसा सोडवायचा आहे तर 4 गुणिले 5 म्हणजे याला याला गुणायचं आहे नंतर 3 गुणिले 6 याला याला गुणायचं आहे 3 गुणिले 6 यांचा गुणाकार 4 5 20 आणि 3 6 18 व्हेरी गुड उत्तर येतं 2 म्हणजे डी ची किंमत मिळालेली आहे 2 आता आपल्याला डी एक्स काढायचा आहे तर डी एक्स काय सूत्र आहे म्हणजे पहिल्यांदा बघा इकडून तिकडे गेलो आता आपल्याला काय करायचंय तिकडनं इकडे यायचंय तिकडनं इकडे यायचंय डी एक्स काढायचा आहे तर काय आहे c1 c2 b1 b2 आता आपण तिकडनं इकडे येत आहोत म्हणजे डी काढत असताना सहगुणक कमी करा आणि डी एक्स काढायचा असेल तर एक्स सहगुणकाच्या जागेवर तिथे सहगुणक किंवा स्थिर पद ठेवा या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे आता यांच्या किमती आपण इथे लिहूया c1 c2 4 8 आणि b1 b2 3 5 यांच्या किमती मांडलेल्या आहेत आता आपल्याला परत या ठिकाणी कात्री गुणाकार करायचा आहे आणि गुणाकार मला वाटतं खूप सोपा आहे आणि सर्वांना येतो 4 ना 5 लागुना वजा 3 ना 8 लागुना हा 4 गुणिले 5 छान किती आलाय 4 5 20 8 त्रिक 24 वजा बाकी होते आणि मान मोठ्याला असतो म्हणजे ऋण 4 आलेला आहे डी वाय आता डी वाय काढायचा आहे चेहरा ए कडून व्हेरी गुड इकडून तिकडं म्हणून a1 a2 c1 c2 आता a1 a2 काय आहेत ते पहा बघा कुठे आहे 4 6 4 6 c1 c2 काय आहेत पहा 4 8 करा खात्री गुणाकार कसा होतो 4 गुणिले 8 वजा 4 गुणिले 6 8 32 6 24 वजाबाकी किती येते 8 येते म्हणून डी वाय पण मिळालेला डी काढला डी एक्स काढला आणि डी वाय पण काढला या तिघांच्याही किमती आपण या ठिकाणी शोधून काढलेल्या आहेत आता आपल्याला क्रेमर्सच्या पद्धतीनुसार काय आहे क्रेमर्सची पद्धत तर एक्स बरोबर डी एक्स छेदस्थानी डी आणि डी एक्स किती आलेला आहे ऋण 4 आलेला आहे ऋण 4 छेदस्थानी 2 या ठिकाणी 2 आहे आणि भागाकार किती येतो ऋण 2 येतो त्याच पद्धतीनं वाय डी वाय छेदस्थानी डी डी वाय आहे 8 म्हणजे 8 छेदस्थानी 2 म्हणजे भागाकार येतो 4 आता डी झालाय एक्स वाय संपूर्ण झाले आहेत म्हणजे काय आहे तर उकल आहे म्हणजे उकल एक्स कॉमा वाय बरोबर किती आलेली आहे ऋण 2.4 ही आहे आपली उकल ऋण 2.4 आता आपण पुढच्या उदाहरणाला या ठिकाणी तिसरं उदाहरण दोनही समीकरण या स्वरूपात आहेत ते तुम्ही निश्चितच घरी करणार आहात आणि तुम्हाला येणार आहे चौथं उदाहरण सुद्धा तुम्ही करू शकता कारण याच स्वरूपात आहे पाच बघा तिसरं चौथं आणि पाचवं 3 4 5 ही तीनही उदाहरणं ही तीनही उदाहरणं तुम्हा सर्वांना 100% येणार आहेत तुम्ही ते घरी करा निश्चितच करा आणि ती उदाहरणं तुम्हाला येतीलच याचा विश्वास मला आहे
आता आपल्याला पाहिजे सहावं उदाहरण काय आहे ते आता आपण पाहूया. गरीब अभ्यास करा म्हणजे तुम्हाला गणित विषय सोपा वाटेल. जोपर्यंत तुम्ही गणित सोडवणार नाहीत, मी सातत्याने सांगत असतो, जोपर्यंत तुम्ही गणितात घुसणार नाहीत तोपर्यंत गणित तुमच्यात घुसणार नाही. तुम्ही गणितात घुसा, तुम्ही गणिताला वेळ द्या, म्हणजे गणित तुम्हाला समजेल, तुम्हाला यायला लागेल, त्यात तुम्हाला गोडी येईल. मग आता सहावं उदाहरण, 2x + 3y = 2 आणि एक्स वजा वाय छेदस्थानी 2 = 1 / 2. आता हे उदाहरण पहिलं समीकरण तुम्हाला सोपं वाटतं, इथं थोडासा गोंधळ होईल. आता मी काय करायचं ते सांगतो. पहिल्यांदा 2x + 3y = 2 हे समीकरण जशास तसं आहे, सामान्य स्वरूपात आहे. इथं काही डोकं लावायचं काम, फक्त इकडं पहा. या समीकरणात दोन ठिकाणी छेद किती आहे? 2 आहे. त्या छेदाचं निरसन करायचंय, मग तो छेद गायब करायचा असेल तर सगळ्यांना 2 गुणूयात, म्हणजे छेद गायब होणार आहे. इथं 2 गुणलं 2x, इथं 2 गुणलं 2 कटले. या ठिकाणी 2 गुणा 2 कटले, कारण लिहा कितीने 2 गुणून. आता मला सांगा हे उदाहरण तुम्हाला निसेयक पद्धतीने सोडवता येणार का नाही? मोठ्याने सांगा, येणार का? इथं A1 2 आहे, B1 3 आहे, C1 2 आहे, म्हणजे A1 B1 C1 या ठिकाणी A2 2 आहे, B2 ऋण 1 आहे, C2 1 आहे. या किमती मांडायच्या मगाच्या सारखंच. DX DY या तीनही किमती काढा आणि नंतर XY क्रेमरचा रूल वापरून काढूया. या पद्धतीनं हो का नाही हे उदाहरण तुम्ही सोडवणार आहात? हो, निश्चितच हो. मग हे उदाहरण सुद्धा तुम्ही घरी सोडू शकता, म्हणजे 3, 4, 5 आणि 6 ही 4 उदाहरणं तुम्हाला घरी सोडवायची आहेत आणि ती येणार आहेत. फक्त पुस्तक घ्या, हे व्हिडिओ पहा. मागच्या 2 गणितावर आधारित हे गणित आहेत. व्हिडिओचं व्यवस्थितशीर निरीक्षण करा, त्यात पूर्ण पहा आणि ही उदाहरणं सोडवा, येणार आहेत. चला तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.